कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये रस्त्यांवर शुकशुकाट आहे अशातच अक्कलकोट तालुक्यातील धारसंग येथे शुक्रवारी रात्री एक एका तरस हल्ला करून गायीच्या वासराला मारून टाकला आहे आणि एक शेळीचं पिल्लू खाऊन टाकला आहे अशी घटना धारसंग येथे घडली आहे हा हिंस्त्र प्राणी नेमका कोणता याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत या, या घटनेनं अक्कलकोट तालुक्यासह धारसंग येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या ठिकाणी त्या जनावरांच्या पायाच्या ठशांचे फोटो काढून वन विभागानं घेतले असून या प्राण्याचा शोध सुरू आहे बहुधा हा प्राणी बिबट्या किंवा चित्ता नसावा तर सारखा प्राणी असल्याचा खुलासा याबाबत करण्यात आलाय